आपण या आधी भेटलोय का कधी कुठे? म्हणजे अगं लक्ष कुठे तुझं? अहो असू दे, मुलीनं पहिल्यांदाच बघायला आलं ना कोणी कि असं गोंधळायला होतच. दुसरा चहा बघा जरा. हो मी दुसरा चहा घेऊन येते. नाही कशाला, मी आणते दुसरा चहा. याच दिवशी असं वागायची काय गरज होती देव जावी. हद्दच झाली, आता कसले पसंत करतात तिला. लक्ष नसत कामात काही नाही. तू काय करतेस इथं? तर माझ्यावर का चिडतेस? तुला मदत करायला आले होते. काही मदतीची गरज नाहीये, जाय तू. आई कप तरी धुवून देते. आई हा ताई आणि बाबांचा प्लॅन तर नाहीये ना? नाही म्हणजे बघ ना, बाबांना कुठे ताईचं एवढ्या लवकर लग्न करायचं होतं म्हणून म्हटलं. जाऊ दे. उगीच त्रास तुम्हाला. अहो असू दे. तुम्हाला खरंच कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. हो हो बघितलं असेल तुम्ही ना, आमच्या ताईला ऍड मध्ये बघितलं असेल. हो ती आपली कोमल साडीची ऍड, त्यातच काम केलं आमच्या ताईने. तुम्ही त्यांना त्यातच बघितलं असेल नक्की. म्हणजे याची पण आवड आहे का तुला? आधी सांगितलं नव्हतं. नाही नाही तसं नाही, फोटो होता फक्त तिचा, कॉलेज मधली गंमत जम्मत. तसं सिरियस काही नाहीये. ती नाही करत आता. बर बर गुड. तसंही ज्या गोष्टीबद्दल आपण सिरियस नाही ती गोष्ट करण्यात अर्थ नाही का?
अचानक आज तिला मुलगा बघायला आला. माझं बोलणं राहूनच गेलं. तिने त्याला नकार द्यायला हवा. काही झालं तरी लवकरात लवकर माझं तिच्यावर प्रेम आहे हे तिला सांगायलाच हवं. काय मंजिरी मॅडम खुश ना? मध्येच बोलायची काय गरज होती तुला? आता मी काय बोलले? त्या जाहिरातीचा विषय बोलायला सांगितलं कोणी तुला? शेवटी त्या मुलाच्या आईनं विचारलंस ना? वहिनी काही काळजी करू नका. समजूतदार वाटले मला. त्या मनाने जरा मुलगाच शांत होता ना. अहो राजघराणं आहे त्यांचं, ते असेच वागणार. गरज वाटेल तेव्हाच बोलणार. पण दादा जोडी छान दिसेल. हो काय हो तुम्हाला काय वाटतंय? हो बघू ना, आताच काय सांगणं योग्य होणार नाही बघू. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंजिरी तुला मुलगा कसा वाटला? बाबा बोल ना. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. सुरेश आईला सांग मी आज रात्री जेवायला घरी नाही. सुरेश हातात बांगड्या घालत नाही. कधीतरी नजर वर करून इकडे बघत जा. मुंबईहून कधी आलीस? अर्धा तास झाला. कसं झालं इंटरव्ह्यू? तू रात्री जेवायला का नाहीयेस? डिनर मीटिंग आहे. ओ मी तुझे कपडे काढून ठेवतो. इंटरव्ह्यूचा विषय टाळतेस. अरे सांगण्यासारखं खरंच काही नाहीये, पण आमच्याकडे बरंच काही आहे. आम्ही जिथे गेलो होतो ना तिथं सांगण्यासारखं बरंच काही घडलंय, पण हा सांगतोय कुठे? आई मी निघतो. सत्यजीत माझ्याशी बोलल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीयेस, कळलं? पुणे ते कोल्हापूर या प्रवासात तोंडातून एक शब्दही काढला नाहीस. आता सुद्धा टाळतोयस रे मला. मावशी तुम्ही पुण्याला गेला होता? अचानक? सत्यजीत साठी मुलगी बघायला गेलो होतो. मुलगी? अग आपले ते गद्रेबाई आहेत की नाही, त्यांनी सुचवलं हे स्थळ. पुण्याच्या सरनाईकांची मुलगी आहे. सत्यजीत कशी वाटली रे मुलगी? काय म्हणजे काय सांगतेस काय तू? त्या मुलाच्या कपड्याला तू चिखल लावलास? अरे देवा एवढं चांगलं स्थळ चालून आलं होतं, आता कसं काय? त्यांच्याकडून तुला पसंती येणं शक्यच नाही. तरीच तो मुलगा म्हणत होता तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. एव्हाना त्याला सगळं आठवलंही असणार. बघा आई तुझ्या लाडामुळे अशी वागायला लागली ही. आता काही खरं नाही. अरे काय आभाळ कोसळलेलं नाहीये हे, आणि तसं पाहिलं तर मला मंजिरीची सुद्धा काही चूक वाटत नाही. तुम्ही असंच म्हणणार? हे बघ आधी त्या मुलानं चिखल उडवलंय. तुम्हाला काय हवं ते करा. अरे काय बोलशील की नाही? आपण नंतर बोलू, मला वेळ नाही. अरे पण मला ना या मुलाचं काही कळतच नाही. पण मावशी सत्यजितचं लग्न असं अचानक करायला नको आता. अगं तिशीच झाला तो. प्रिया
तू एकदा बोलून बघतेस त्याच्याशी, तुझा ऐकेला गतो। सत्यजीतचं लग्न झालं ना की पुढचा नंबर तुझा। मी तुझ्या एवढी होते ना तेव्हा सत्यजीत 6 वर्षाचा होता आणि गौरांग 1 वर्षाचा। आमच्या वेळेला आई वडिलांनी असं विनवणी करत मागे मागे फिरायची गरज नव्हती। तुझ्या आईचं तर कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच लग्न झालं, शिक्षण पूर्ण व्हायची सुद्धा वाट बघितली नाही तुझ्या आजोबांनी। लहानपणापासून एकत्रच होतो आम्ही, मैत्रीण कसल्या, बहीणच म्हणायला हवी ती। आता तिच्यानंतर तुझी जबाबदारी माझ्यावर आली आहे खरं, तेव्हा सत्यजीतचं लग्न झालं की तुझं एकदा 2 चे 4 झाले ना की मग मात्र मी मोकळी। बोलून बघ एकदा। त्या मुलीला बघायला जाणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती। आई म्हणाली मुलगी बघायला चल, मी गेल। संपलं। उद्या आई म्हणाली लग्न कर, तर करशील? करेन। बोलून घ्या ऑफिसवर, मी स्वतः येतो। बाय। मुलगी बघायला जाणार सांगितलं नाहीस मला? माझी प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का? इतरांना असं वाटत का? सगळे म्हणतात सत्यजीत एवढा फक्त तुझ्याशीच बोलतो, तुला सगळं काही सांगतो, पण एवढी मोठी गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली? नाही। बरोबर, मी काय एवढी अपेक्षा करते? कोण आहे मी? तुझ्या घरी तुझ्या कृपेवर जगणारी आश्रित? तुला असंच बोलायचं असेल तर बाहेर जा। सत्यजीत, मुळात त्या मुलीला बघायला जाणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती। आई म्हणाली मुलगी बघायला चल, मी गेल। संपलं। उद्या आई म्हणाली लग्न कर, तर करशील? करेन। आणि ती जर म्हणाली याच मुलीशी कर, तर? तर हीच मुलगी माझी बायको होईल। काय आज आदळापट चालली एकदम? काय काही नाही, मला कधी कुठे काही होतं का? इतक्या वर्षात मला एवढं कळत की भांड्यांची आदळापट सुरू झाली की गृहलक्ष्मी रागावर आली असते। काय झालं? राग येणार नाही तर काय? हे बघ, जे काही झालं ना ते काय तिने जाणीवपूर्वक केलं नाहीये, त्यामुळे तिच्या रागवण्यात काही अर्थ नाहीये। छे छे, मी कोण तिला रागवणारी? घरात कुणाची हिंमत आहे तिच्यावर चिडायची? बरं तसं तर तसं। आणि हो, त्या गद्रेबाईंचा मुलगा नागपूरला असतो ना, तर गद्रेबाईंना सांग की नागपूरला त्याच्याकडे जाऊन राहा आणि
पुन्हा परत इथे कधी येऊ नका म्हणून. पक्के स्वार्थी आहात तुम्ही. मला माहिती तुम्हाला मंजिरीचं लग्न का नकोय ते. एका साध्या कारकुनाचे मोठे कॉन्ट्रॅक्टर झालात तुम्ही. आता बोललीस पुन्हा असं कधी बोलू नकोस कळलं. मंजिरी माझं नशीब नाहीये, माझं अस्तित्व आहे मंजिरी, माझा श्वास आहे मंजिरी, माझ्या काळजाचा तुकडा आहे मंजिरी. आणि स्वतःच्या काळजाचा तुकडा असा कापून एखाद्या अनोळखी माणसाच्या आता सोपवणं माझ्यासाठी सोपं नाहीये. प्रिया, प्रिया, अगं, हे प्रिया, अगं काय झालं तुला? प्रिया, प्रिया डोळे उघड ना बाळ. अगं ए मधुरा, अगं काय, किती मस्ती करशील, झोपू दे ना, झोप येते मला. अजिबात नाही, मी फटके दे ना. ताई, मला ना तुझं एक खास सिक्रेट कळलंय. काय सिक्रेट? कसलं? तू हे जे सर्व केलंयस ना, ते मुद्दामून केलंय ना त्या मुलासोबत. काय बोल, तुला लग्न नाही ना करायचं त्याच्याशी? हे अगं हे बरी आहेस ना, असं अजिबात काय नाही. उगाच बडबड करू नको अशी मुद्दाम वगैरे. चोरी पकडल्यावर ना चोर असाच म्हणतो, मी असं कशाला करीन, मी तसं कशाला करीन. मधुरा, मी आता तुला खरंच फटके दे ना. मंजिरी, तू नको ना त्या मुलाशी लग्न करूस. मी नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय. बोला, त्या फोटोशीच बोला. तिकडं त्या मंजिरीबाई लग्न करून हनीमूनला निघून जातील आणि आमचे हे साहेब या फोटोशीच बोलत राहतील. बोल बाबा बोल. तुझ्या आता मला हे मारून काय फायदा भैया? गेली 4 वर्ष अख्ख्या कॉलेजमध्ये बोंब बोंब करत होतास ना. मंजिरी माझी गर्लफ्रेंड आहे, मंजिरी माझी गर्लफ्रेंड आहे. आणि मला माहितीये ती तुला गास पण टाकत नाही. बोलू नको, मी तिचा बेस्ट फ्रेंड आहे असं तीच म्हणते. हो बाजीराव, बेस्ट फ्रेंड म्हणजे मंजुरीच्या होणार आहे मुलांचा मामा. कंप्लीट मामा केला मंजुरीने तुझा. मामा मामा मामा, तोंड बंद करा तुझं. होतोय ना त्रास, मग माझ्या डोक्याची मंडई नाही करायची. कायमचा मामा नाही ना बनून राहायचं, मग विचार तिला. बोलून टाक काय आमचं, लेट करू नकोस. उद्या तिला बघायला आलेल्या मुलाने तिला पसंत केलं म्हणजे कळते ना, कळते ना. आणि नवरा म्हणजे कोणी परका थोडाच असतो ग, त्याच्याच प्रेमात पडायचं. रादर एकदा लग्न झालं ना की प्रेम होतच आपोआप. हे बघ, मुळात नात्यात प्रेम आणि विश्वास असेल ना तर नातं अलग दुमलत जात. अच्छा, पण ताई जी लोक लग्नाच्या आधी प्रेमात पडतात ते लव्ह मॅरेज. हे बघ, लव्ह मॅरेजवर माझा विश्वास नाही असं नाहीये, पण मला असं वाटतं आपले आई बाबा आपल्यासाठी चांगलाच मुलगा शोधतील. मग कशाला उगाच या भंदात पडायचं काय? मला एक सांग, जो मुलगा तुला पाहायला आला होता त्याच्याशी लग्न करशील तू? बोल ना, काय उत्तर आहे तुझं? बाबा सांगतील ते. बाबांनी जर सांगितलं तर त्या मुलावर जीवापाड प्रेम करीन मी. बाबांनी जर सांगितलं ना तर त्या मुलासाठी जीव सुद्धा द्यायला तयार होईन मी.
नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की एकदा मी सत्यजितशी बोलून घेते ना, मग आपल्याला काय तो डिसिजन घ्यायला बरं पा. प्रिया, प्रिया, अगं ए प्रिया, अगं काय झालं तुला? प्रिया, प्रिया डोळे उघड ना बाळ. अगं ए प्रिया, अरे देवा, सत्यजित, सत्यजित, अरे अरे जरा डॉक्टरला फोन कर. अरे प्रिया, प्रिया, ए बाळा, अगं डोळे उघड ग. Yeah.